मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागा मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले गावोगावी दवंडी द्या सूचना फलकावर माहिती द्या लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले या बैठकीस निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे महसूल अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास नगर नगरविकास प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज इतर मागास विभागाचे सचिव अंशु सिन्हा विधी व न्याय सचिव श्री कलोते यांची उपस्थिती होती प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार आहे या कामे गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे न्यूज मराठीसाठी अनंतोजी कालिदास जिल्हा प्रतिनिधी नांदेड